नमस्कार जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात या महिन्यामध्ये असणाऱ्या शनी जयंती तसेच या दिवशी अमावस्या आहे ही अमावस्या कधी आहे तसेच शनी जन्माची थोडक्यात माहिती किंवा कथा या दिवशी काय करावे या दिवशी कोणत्या स्तोत्र मंत्र म्हणावेत किंवा जप करावा या दिवशी काय दान करावे अशी शनी जयंतीची संपूर्ण माहिती सर्वप्रथम आपण पाहूयात शनी जयंती कधी आहे शनी जयंती म्हणजेच देवांचा जन्मदिवस तीस मे दोन हजार बावीस वार सोमवार या दिवशी शनी जयंती आहे या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आहे ही अमावस्या एकोणतीस मे दोन हजार बावीस वार रविवार या दिवशी दुपारी दोन वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल व अमावस्या सोमवारी तीस मे रोजी संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपेल आता आपण पाहूयात शनी जन्माची थोडक्यात कथा किंवा माहिती आपल्या धर्मग्रंथानुसार सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या गर्भामधून शनिदेवांचा जन्म झाला ज्यावेळी शणेश्वर गर्भामध्ये होते त्यावेळी त्यांच्या मातोश्रींनी भगवान शंकरांची भक्ती केली शनिदेवांनीही भगवान शंकरांची तपश्चर्या केलेली आहे त्यामुळे शंकराच्या वरदानामुळे नवग्रहांमध्ये शनी देवतेला जास्त उंच स्थान आहे आता आपण पाहूयात शनी जयंतीच्या दिवशी काय करावे या दिवशी शनी देवाची पूजा करावी या दिवशी शनीच्या मंदिरामध्ये जावे शनीला तेल अर्पण करावे तसेच तेलाचा दिवा लावावा मनोभावे नमस्कार करावा आता आपण पाहूयात शनी जयंतीच्या दिवशी कोणते स्तोत्र व मंत्र म्हणावेत या दिवशी ओम शणेश्वराय नम या मंत्र हा मंत्र म्हणावा किंवा या मंत्राचा जप करावा तसेच ओम नीलांजन समास रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामी शणेश्वरम या मंत्राचा जप करावा ऐकावा किंवा म्हणावा तसेच शनिदोष दोष मुक्तीमंत्र शणिमंत्र असे शनीचे मंत्र म्हणावेत किंवा ऐकावेत आता आपण पाहूयात शनी जयंतीच्या दिवशी काय दान करावे शनी जयंतीच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी अन्नदान किंवा वस्त्रदान करावे जसे कर्म तसे फळ शनिदेव हे जसे कर्म आहे त्यानुसार व्यक्तीला फळ देतात शनी देवता म्हणजे योग्य न्याय देणारी देवता ज्या राशींना शनीची साडेसाती आहे त्या राशींनी या दिवशी अवश्य शनिदेवांची भक्ती करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे फ्री आहे तुम्ही थँक्स बटनही वापरू शकता धन्यवाद